रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी राजापूर तालुक्यामधील मौजे पाचळ ताम्हाणे रोडवरती वेलमाशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्यावर विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण आणि परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांच्यासह मौजे पाचळ ताम्हाणे मार्गावरती आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. आरोपी वेलमाशाच्या उलटीची खरेदी विक्रीचा व्यवहार करत असताना त्यांच्यावरती झडप घालून आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींना पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गगनबावडा येथून मारुती सुजुकी कंपनीच्या बलेनो गाडीसह फरार आरोपींना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. यामध्ये 3 संशयित आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी सध्या करत आहेत.